मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. वर पांगी पाहिला तर हा पाठ तुम्हाला जरा कठीण वाटेल, परंतु ही जी भाषा आहे ती 13व्या शतकातील मराठी ज्या पद्धतीने बोलली लिहिली जात होती तर त्या पद्धतीचा हा एक नमुना तुमच्यासाठी आहे. आणि त्यामुळं ही जरी मराठी भाषा असली तरी सुद्धा तुम्हाला थोडीशी समजण्यास कठीण आहे. या पाठाचे जे लेखक आहेत ते म्हाईंब. 13व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला, परंतु यामध्ये आपल्याला नेमकी त्यांची तिथी वगैरे माहीत नाही. तर असे हे मराठीतले पहिले चरित्रकार म्हणून म्हाईंबट्ट ओळखले जातात आणि महानुभाव पंथाचे ते प्रवर्तक होते. तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जेव्हा या पाठाकडे पाहता तेव्हा तुम्हाला तो जेव्हा कठीण वाटतो, परंतु त्या काळातली ही मराठी भाषेचा नमुना तुमच्या पुढे राहावा म्हणून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने या पाठाचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. कारण ही महानुभाव पंथच्या जेव्हा अस्तित्वात होता त्या काळामध्ये लोक कशा पद्धतीनं बोलत होते, लोक कशा पद्धतीनं लिहित होते, त्यानंतर लोकांच्या चालीरीती, त्यांचे जे एकमेकांशी असलेले जे व्यवहार होते ते आपल्याला सगळे या ज्या म्हाईंबट्टांनी ज्या चक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतर त्यांनी त्यांच्या आठवणी परिश्रमपूर्वक एकत्रित केल्या. आणि हा जो निळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या पाठ या लीळा चरित्रामधूनच आपल्याला या अनेक गोष्टींचा त्या काळातील अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि म्हणून एक भाषेचा उत्तम नमुना म्हणून सुद्धा आपण त्याकडे पाहू शकतो. तर हे जे म्हाईंबट आहेत त्यांनी चक्रधर स्वामींच्या आठवणी त्यांच्या निर्वाणानंतर लिहिल्या. त्या काळामध्ये महानुभाव पंथाचं जे तत्वज्ञान आहे, त्या काळातली सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा, समाजातलं जीवन याच्या अभ्यासा दृष्टीनं हा लीळा चरित्र हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. आणि मराठीचा अभ्यास करताना आपणास हा जो लीळा चरित्र ग्रंथ आहे तो अतिशय उपयुक्त आहे. तर ह्या लीळा चरित्रामध्ये चक्रधर स्वामींच्या सान्निध्यात असताना जे जे प्रसंग घडले तर ते प्रसंग कथेच्या स्वरूपानं इथं लेखकानं दिलेले आहेत. आणि त्यानंतर कुठली चक्रधर स्वामी एखादा प्रसंग जेव्हा त्यांच्या बाबतीत घडत असे तेव्हा शिष्यांना त्यातून काही ना काही बोध प्राप्त होत असे. तर कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. तुम्हाला माहिती आहे की मनुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक विकार असतात, मग षडरिपू त्याच्यामध्ये भरलेले असतात. आणि मग कोणताही मनुष्य या सगळ्या गोष्टींपासून वेगळा राहू शकत नाही. आणि हे स्पष्ट करण्यासाठी लीळेमध्ये चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की दृष्टांत हा एक अलंकाराचा प्रकार आहे. जेव्हा एखादं तत्वज्ञान किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट आपणास पटवून द्यायची असते आणि ती पटवून देण्यासाठी आपण एखादा दाखला किंवा उदाहरण देतो तर त्याला आपण दृष्टांत असं म्हणतो. मग इथं सुद्धा एक छोट्याशा प्रसंगातून आपल्याला प्रसंगाचा उदाहरणातून आपल्याला इथं लेखकाने पटवून दिलेला आहे की कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणं हा सुद्धा एक विकारच आहे. माणसामध्ये जे विकार आहेत त्यामध्ये अहंकार हा सुद्धा एक मोठा विकार आहे. माणसाला अनेक गोष्टींचा अहंकार होतो, अगदी त्याच्या दिसण्याचा असेल, त्याच्या ज्ञानाचा असेल, त्यानं केलेल्या कर्माचा असेल, तर असे अनेक प्रकारचे अहंकार त्याला सतत चिकटलेले असतात. आणि हेच या लिळेतून पटवून दिलेलं आहे. प्रथम मी या पाठाचे वाचन करते. डोमग्रामी गोसावी यांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. अनभट व्यापार करू लागले. नाथोबाय म्हणितले नागदेया तू कैसा काही ही वसीना. तव भटी म्हणितले आम्ही वैरागी काय सिया हिवू. यावरी सर्वज्ञ म्हणितले वानरे या पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाही एक विकारुची का की गा
यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवना। सर्वज्ञ म्हणितले, वानरे या पोर जीव विकारा वेगळा केवळा ही झालाची नाही, मा तू काही वेगळा अससी। हो काजी, यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला। कवनी एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, झाडी सडा संमार्जन करी। ते देखोनी गावची म्हणती, कठिये हो निके करीता असा, बर्वे करीता असा। ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी। तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी कीर्तीचेची फळ झाले। तर वरपांगी थोडासा कठीण परंतु वाचनानंतर थोडासा अर्थ आपल्या लक्षात येतोच। डोम ग्रामी म्हणजे डोम नावाच्या गावामध्ये चक्रधर स्वामी जेव्हा तिथं वास्तव्यास होते, तर तेव्हा ज्या वाड्यामध्ये ते वास्तव्याला होते, तर त्या वाड्याच्या भिंती मातीनं लिंपण्याचं काम चालू होतं। पूर्वी मातीच्या भिंती असत आणि त्याला लिंप माती आणि शेणाचा थर म्हणजे त्याला द्यावा लागत असे, म्हणजे त्याला लिंपणं असं म्हणत। आणि अगदी पहाटेची वेळ होती आणि खूप थंडी वाजत होती, सी वाजत होते, सी म्हणजे थंडी। मग इतक्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये जे भक्तजन होते त्यांना मात्र आता काही त्या गारठ्यामध्ये काम करवत नव्हतं। त्याने भक्तजनाशी व्यापार होऊ ना, व्यापार म्हणजे त्यांच्याकडनं काही काम होत नव्हतं। तरी सुद्धा भट मात्र भटोबास मात्र आपलं काम नेटानं करत होते आणि मग व्यापार करू लागले, म्हणजे ते आपलं काम करूच लागले। तेव्हा नाथोबाय म्हणाले, त्यांना नाथोबा म्हणाले की नागदेया तू काही सकाळी हिवसी ना। भट म्हणजेच नागदेवाचार्य, नागदेवाचार्यांना नाथोबा म्हणाले, अरे तुला काही थंडी वाजत नाही का रे? तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, ते तव भटी म्हणितले, म्हणजे नागदेवाचार्य म्हणाले, आम्ही वैरागी हा काय सी आहे अहो, आम्ही तर वैरागी आहोत। वैरागी म्हणजे ज्यानं सगळ्या विकारांवर मात केली, ज्यानं सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, मग असा हा वैरागी मी, आणि मला थंडी वाजू शकत नाही, मी का बरे हिऊ। यावर सर्वज्ञ म्हणितले, मग ह्या दोघांचा संवाद सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी ऐकत होते। चक्रधरांचा उल्लेख अनेकदा सर्वज्ञ म्हणून सुद्धा केलेला आहे, सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा। तेव्हा सर्वज्ञनी म्हणाले, वानरे या पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे। अरे वानराच्या मुला, तुला तुझ्या जीवाला फार वैराग्य मिरवायला आवडतंय बर का? म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा अहंकार झाला की आपण सतत ती गोष्ट मिरवतो आणि सगळीकडे सांगत सुटतो। मग अरे वानराच्या मुला, अरे माकडाच्या मुला, तुला तुझ्या जीवाला आता वैराग्य मिरवायला फार आवडायला लागलंय बर का? हा सुद्धा एक विकारूच आहे, यावर म्हणजे हा सुद्धा एक तुझ्यातील दोषच आहे। यावर भट म्हणितले, मग भट म्हणाले, त्यांना आपली चूक लक्षात आली आणि मग त्यांनी सर्वज्ञांना म्हटले की जी जी निर्विकार तो कवना। मग स्वामीजी, अहो निर्विकार कोणाला म्हणायचं, मग कोण आहे निर्विकार? तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले, वानरे या पोर जीव विकारा वेगळा केव्हाही झालाची नाही। अरे वानराच्या मुला, हा जो जीव आहे की नाही आपला, तो विकारा वेगळा केव्हाच झालेला नाही। मी आणि तू सुद्धा काही वेगळा आहेस का? तुझ्यातही विकार आहेत आणि माझ्यातही विकार आहेतच, कारण कोणताही जीव विकारा वेगळा होऊ शकत नाही। यावर भट म्हणाले, हो का जी? यावर मग त्यांनी गोसावी, गोसावी म्हणजे सर्वज्ञ, त्यांना गोसावी असं सुद्धा म्हणत, त्यांचा उल्लेख करत त्यांनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला। कठिया म्हणजे पुजारी, तर या कठियाचा दृष्टांत सांगितला, निरोपिला म्हणजे सांगितला। कवनी एकू कठिया असे, कवनी म्हणजे कोणी एक कठिया होता, कठिया म्हणजे पुजारी। तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, तो एका मंदिरामध्ये जे मुख्य देवालय आहे तर त्या गाभाऱ्याची तो शुश्रूषा करायचा। शुश्रूषा करणे म्हणजे झाडलोट करणे, त्यानंतर सगळं स्वच्छता ठेवणं, देवाची पूजा करणं, अशा पद्धतीनं तो त्या मंदिरामध्ये आपली सेवा बजावायचा। झाडायचा, झाडी सडा संमार्जन करी, सडा टाकायचा, सारवायचा। तर ते देखूनही मग असं ते नित्यनेमानं त्याचं रोज हे काम चालू असायचं आणि मग
गावातले लोक ते सगळं काम त्याचं पाहायचे, तो हा किती मन लावून हे सगळं काम करत असतो, गाभाऱ्याची स्वच्छता करतो, सडा संमार्जन करतो, आणि मग त्याला बघून लोक म्हणायचे, कटिये हो निके करीत असा, अरे पुजाऱ्या तू फार छान करतो, निके म्हणजे काय तर छान, तू फार छान करतो, बर्वे करीत असा, फार चांगले काम करतोस। मग ते ऐकून ऐकून हे रोज त्याची लोक स्तुती करायचे। आणि मग जेव्हा माणसाला कोणत्याही माणसाला स्तुती प्रिय असते, तुम्ही छान आहात, तुम्ही चांगलं काम करता, की माणसाला थोडासा अहंकार प्राप्त होतो किंवा मी पण येतो। आणि मग ते तर रोज रोज ऐकून दिसवडीच्या दिसवडी, म्हणजे दिवसेंदिवस त्याची कीर्ती सगळीकडे पसरत चालली, गावोगावी ह्या ह्याच्या तोंडून त्याच्या तोंडून त्याची कीर्ती पसरत गेली, अरे हा कठिया आहे की नाही, तो अतिशय छान अशी या मंदिरामध्ये सेवा करत असतो। आणि मग अशा या कीर्ती कठी या कठियाला तर तो देवाची सेवा करतो म्हणून देवानं त्याला आपलं फळ दिलं, नाही तर कोणत्या प्रकारे फळ दिलं, तर तयासी कीर्तीची फळ झाली। आणि मग त्याला कोणतं फळ प्राप्त झालं, त्याला देव प्राप्त न होता त्याला कीर्ती, म्हणजे कीर्ती याचा अर्थ एखाद्या गोष्टीबाबत आपलं नाव दूरवर पसरणं, आपलं नाव समाजामध्ये प्रत्येकाच्या तोंडी येणं, तर याला म्हणतात कीर्ती। आणि आज आपण बघतो की अनेक लोकांच्या चांगल्या कामाची कीर्ती दूरवर पसरते। मग या कीर्तीचा मोह तर सर्वांनाच असतो, प्रत्येकाला वाटतं जगाने आपल्याला चांगलं म्हणावं। आणि मग अशा प्रकारे देवानं त्याला आपलं फळ दिलं नाही, तर त्याला कीर्ती हेच देवानं त्याला फळ कीर्ती हेच त्याला फळ प्राप्त झालं। म्हणजेच या पाठामध्ये जे चक्रधर स्वामी आहेत, त्यांनी कोणताही जीव विकारा वाचून वेगळा राहू शकत नाही हे कीर्ती कठियाच्या दृष्टांतामधून म्हणजे उदाहरणातून अतिशय छान पद्धतीनं समजवून दिलं।